कैलाश जाधव यांनी काही प्रमुख मुद्दे काही प्रमुख प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत. मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत, हा टोल जो आहे तो रद्द केला जावा अशी त्यांची सुरुवातीला मागणी होती. मग आता काय झालं असा सवाल अविनाश जाधव यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. टोल दरवाढ करण्यात आलेली आहे, रस्त्यांची अवस्था ही अत्यंत खराब आहे, मग टोल का घेतला जातोय, टोल दरवाढ का केली जाते असा सवाल अविनाश जाधव यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंत आपण गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन केलेलं आहे, मात्र यापुढे भगतसिंग यांचा मार्ग जो आहे तो पत्करायला तुम्ही भाग पाडू नका असा निर्वाणीचा इशारा सुद्धा अविनाश जाधव यांच्याकडून देण्यात आलेला आहे. आणि आता राज ठाकरे हे अविनाश जाधव यांच्या भेटीसाठी उपोषण स्थळी पोहोचलेत. अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. इथे दृश्य आपण पाहताय. आणि ज्या दिवशी सरकारनं टोल दरवाढीचा निर्णय प्रत्यक्षात लागू केला त्या दिवशीच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं. मात्र सरकारला अल्टिमेटम सुद्धा देण्यात आलेला होता, शांततेच्या मार्गाने ते आंदोलन करण्यात आलं, त्या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती. आणि हा अल्टिमेटम दिल्यानंतर अल्टिमेटम संपल्यानंतर सुद्धा टोल दरवाढ मागे घेण्यात आलेली नाहीये. आणि त्यामुळे आता मनसेकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मनसेचे सर्वच महत्वाचे नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय अविनाश जाधव, संदीप देशपांडे, राजू पाटील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि या सगळ्यांची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे प्रत्यक्ष उपोषण स्थळी दाखल होऊन समस्या जाणून घेताना आपल्याला दिसत आहे. खळखट्याक आंदोलन ही मनसेच्या आंदोलनाची स्टाईल राहिलेली आहे, ही मनसेची ओळख आहे. मात्र यंदा ही टोल दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी एक वेगळा मार्ग जो आहे तो अविनाश जाधव यांनी या ठिकाणी स्वीकारला. उपोषण करून आपण याचा निषेध करत असल्याचं त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि टोल दरवाढ मागे घेण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी होती. आणि या मागणीसाठीच 4 दिवसांपासून त्यांचं उपोषण जे आहे ते आनंदनगर टोल नाक्यावर या ठिकाणी सुरू आहे. मात्र आपल्या या उपोषणाची या आंदोलनाची दखल घेतली जात नाहीये अशी खंत त्यांच्याकडून वारंवार व्यक्त करण्यात आलेली आहे. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अक्षय, अविनाश जाधव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काहीसा संवाद झालेला आहे, नेमकं काय बोलणं झालंय? खरं तर ऋषाली, ती 1 ऑक्टोबरपासून ही संपूर्ण टोलवाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे. परंतु अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत ते जवळपास अनेक महिन्यांपासून या टोलवाढीचा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात. 30 सप्टेंबर रोजी संपूर्ण मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडनं आंदोलन करण्यात आलेलं होतं. मानवी साखळी जी आहे ती संपूर्ण टोल नाक्यावरती तयार करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर विविध पद्धतीने आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते अविनाश जाधव यांनी या संपूर्ण दिलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. खरं तर गांधी सप्ताह असल्यामुळे अहिंसेच्या तत्वावरती हे संपूर्ण आंदोलन सुरू होतं. मनसेनं आंदोलनाचं जणू काही पॅटर्नच बदललाय की काय अशी चर्चा सुरू होती. परंतु या स्टाईलला जे आहे सरकारकडनं कोणतंही उत्तर येत नव्हतं, प्रशासनाकडनं कोणतीही या आंदोलनाला दाद येत नव्हती. परंतु आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेतलेली आहे आणि संपूर्ण आंदोलनाच्या संदर्भात देखील त्यांनी चर्चा केलेली असल्याचं सध्यातरी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आता इथून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे हे माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत का अक्षय? तर अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण प्रत्येक अपडेट जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अविनाश जाधव यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. दखल घेऊन हे रेस्ट हाऊसला येऊन ठाणे रेस्ट हाऊस येते ही संपूर्णपणे भूमिका आहे. तर ती आता राज ठाकरे मांडणार आहेत. त्यांनी हातात पिटिशन घेऊन ही संपूर्णपणे जी दखल आहे ती देखील घेतलेली होती. आणि आपण पाहतोय राज ठाकरे यांनी आता या ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे. राज ठाकरे यांनी माध्यमांशी आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांशी जाहीर असा संवाद या ठिकाणी साधलेला नाहीये, हे महत्वाचं पाहतोय आपण. मात्र अविनाश जाधव या ठिकाणी उपोषण करत होते, त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली होती आणि त्यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे या ठिकाणी दाखल झाले. मात्र माध्यमांशी त्यांनी कोणताही जाहीर संवाद साधलेला नाहीये. तर राज ठाकरे यांचा ताफा आपण या ठिकाणी पाहताय. मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांची भेट घेतलेली आहे. अविनाश जाधव यांचं 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. एक महत्वाचा कागद जो आहे तो त्यांच्या हातामध्ये होता आणि हा कागद घेऊन आता राज ठाकरे आपल्या गाडीमध्ये बसलेले आहेत.
तर नेमक्या मागण्या या कागदावर असतील का, नेमक्या कोणत्या मागण्या आहेत? टोल दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहे मनसेचं, मात्र त्या व्यतिरिक्त आणखी नेमक्या काय मागण्या असणार आहेत, निवेदन असणार आहे तेही पाहणं महत्त्वाचं असेल, तेही आपण जाणून घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी हा सगळा परिसर आपण पाहतोय, मुलुंड टोल नाक्यावरचा आनंद नगर जकात नाका हा परिसर, आणि या परिसरामध्ये आज सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी दिसतेय. अगदी काही वेळापूर्वीच राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि आता पुन्हा एकदा राज ठाकरे रवाना होत आहेत आपल्या